यानंतर बघूया पुढची एक ब्रेकिंग बातमी. झोमॅटोने एक महत्वाकांक्षी घोषणा जाहीर केलेली आहे. निवडक पदार्थ आता फक्त 10 मिनिटांमध्ये डिलिव्हर होणार आहेत. यासाठी झोमॅटोने अनेक हॉटेल्ससोबत भागीदारी करण्यास सुरुवात केली आहे. तसंच सॉफ्टवेअरमध्येही बदल केलेले आहेत. मात्र या प्रक्रियेत अन्नाचा दर्जा आणि डिलिव्हरी पार्टनरसोबतची सुरक्षा या कशावरच आम्ही तडजोड करणार नाही असा दावा झोमॅटोने केला आहे. मात्र रस्त्यावर हे डिलिव्हरी बॉईज किती बेदरकारपणे दुचाकी चालवतात हे आपण सर्वजण पाहतो. त्यामुळे सुरक्षेचा हा दावा केवळ पोकळ आश्वासनच असल्याचं दिसून येत आहे. यानंतर इंधन दरवाढी संदर्भातली एक महत्वाची बातमी आहे. देशात तब्बल 132 दिवसानंतर इंधन दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल 84 पैशांनी तर डिझेल 83 पैशांनी महागलंय. आज सकाळी 6 वाजल्यापासून नवे दर लागू झालेले आहेत. युक्रेन युद्धामुळे तेलाच्या जागतिक दरामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. युद्धाला 1 महिना होत आला तरी भारतात इंधनाचे दर तेवढेच होते. 5 राज्यातील निवडणुकींमुळे केंद्राने हा आर्थिक फटका सोसला असं बोललं जात आहे. येत्या काही दिवसांमध्ये दररोज 50 ते 80 पैशांनी दर वाढणार असल्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते आहे.